हो मी घरी चार्जर विसरली आहे. घरी म्हणजे विधवाच वाड्यात ग. हो बऱ्याच दिवसापासून असं म्हणजे ठरवते की जावं चार्जर आणावं आणावं, पण मुहूर्त आज मिळालाय. हो ग खरंच नाही जमणारच भेटायला. सो सॉरी. अगं हो काय करावं आता. हसले की मुझे ही कुछ करना पड़ेगा क्या. हेलो. हाँ बोल टेंगशी. काय अरे हो हो ठीक है कळलं. नाही रे तू टेंशन घेऊ नकोस. मी तू फोन ठेव, मी बघते काय करायचं ते. या अशा संकटाच्या वेळेला संधी कशी साधायची ना, मला चांगलंच कळतं ना. बाबा काय रे तुमच्या शॉलवरून बाहेर या. काय झालं. माझ्या दुकानावर लक्ष ठेवा. मी लक्ष ठेवू. हो तुम्ही ठीक आहे जा तू आणि लवकर ये. गेला अरे दोन पैसे कमवायला नाही लागला ते एवढा रुबाब. चार पैसे कमवले तर मला तिकडून बाहेर काढेल. अरे याला माहित नाही याच्या एवढा असताना अण्णांचं काम. कोण काय धनंजय राव दुकान चालत नाही म्हणून डोक्यावर परिणाम झाला की काय. एकटेच बडबडत आहे म्हणून म्हटलं. ए टेंशन माझं दुकान व्यवस्थित चालू आहे कळलं ना. चालेल फार्माते तुझा धंदा माहितीये. अरे दररोजचे किमान 10-15 रुपये तरी मिळत असतील ना गल्ल्यात तुला. करे दाढी करायला तरी पैसे उरतात का रे तुला. टेंशन दुकानाबद्दल भंकास नको खरं सांगतो. अरे तुझं दुकान म्हणजेच मुळात एक भंकास आहे. त्या विद्वांसांना ना तुझा कंटाळा आलाय म्हणून तुला या बाहेरच्या स्टॉल वर बसवलं त्यांनी लोकांच्या मनोरंजनासाठी. अरे अबोली दीदी तू काय योगा योग आहे ना. मी आता तुझ्याकडेच येत होते. कशाला. अगं जीजूंनी या काही वस्तू दिल्या आहेत तुला द्यायला. म्हणाले की आता या वस्तूंची गरज नाहीये. तू जाऊन दे घे ना. हे राणे दिलंय. हो ग ते म्हणत होते की आता ह्या सगळ्या वस्तूंची त्यांना काही गरज नाहीये. ते तर फेकूनच देत होत्या. पण मीच म्हणाले तुम्हाला गरज नसेल तर राहू दे ना. पण अबोली दीदीला तरी गरज आहेस ना. ठीक आहे. अगं तू येतेस ना आतमध्ये. तू वाटलंस तर जीजूंशी बोल, नाही तर तुला असं वाटेल की मी माझ्या मनाचं बोलते म्हणून. गरज नाहीये येते मी. कामगिरी फत्ते म्हणजे. ते तुला नाही करणार माथा. तू मार मला मार. थांब तुझ्या कानाखाली तोफांचे आवाजच काढतो चांगले. एक मिनिट बिंद माझ्या कानाखाली मार म्हणजे तो निघणारा आवाज हा माझ्यासाठी कामगिरी फत्ते झाल्याचा तोफांचा बार असेल. बिंद हा घे पहिला बार. कामगिरी फत्ते दुसरा. कामगिरी फत्ते तिसरा. कामगिरी फत्ते. अबोली तू आल्यापासून मी पाहतोय तू गप्प गप्प आहेस, कुणाशी फारस बोलत नाहीस. काय झालंय ग. काय काही नाही आपला सहज. सहज सहज कोणी असं चेहरा पाडून बसत का. तुला माहिती आहे बोली तू माझ्यापासून काही लपवू शकणार नाहीस. काका हो खरच काही झालेलं नाहीये. माझी शपथ आहे बोली. काय झालंय सांग मला. काका रायाला आता माझ्यात इंटरेस्ट उरलेला नाहीये. मला वाटतंय आमच्यातलं हे नातं संपलंय आता. बिड्यासारखं काहीतरीच काय बोलतेस. आणि मला सांग असं काय घडलं ग तुमच्या दोघांमध्ये.
कि तू या निष्कर्षापर्यंत आलीस? फार फार तर भांडणच झालं असेल ना, मग काय त्यात काय एवढं? आता संसारामध्ये भांडण तर होतातच काका. रायानी प्रत्येक आठवण परत केली आहे. तू असं कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत झटकन येऊ नकोस, उतावीपणा करू नकोस, जरा धीरानं घे. हे बघ, राया सुद्धा गोंधळला असेल, म्हणजे तो आता जे वागतोय जे करतोय तो त्याचा स्वभाव आहे असं गृहीत धरायचं काही कारण नाही ना. त्यालाही तुझी आठवण येत असेल, तो तुला मिस करत असेल, तो अस्वस्थ झाला असेल म्हणून. पण काका, हे बघा बोली, संसारात हे असे क्षण येतातच. प्रत्येक संसाराच्या नरभ्र आभाळामध्ये असे समज गैरसमज संशयाचे ढग दाटून येतात, पण ते दूर होतात. तू काळजी नको करूस, माझी खात्री आहे लवकरात लवकर हे गैरसमजाचे ढग तुमच्या संसाराच्या आभाळातून दूर होतील. तुम्ही पुन्हा नव्याने एकत्र याल, तुमच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण पुन्हा नव्याने जगाल. मला नाही वाटत असं काही होईल, राया तसं होऊ देणार नाही. अबुल, अगं असं काय करतेस? आता तू गेलीच आहेस ना भावाकडे, तर राह ना 4 दिवस. तर हो हो, अगदी निवांत पुढे राहा. चांगली 10-15 दिवस राहिलीस ना तरी काही प्रॉब्लेम नाही इकडं. हो हो हो. अगं कशाला काळजी करतेस? अबोली आहे की इथं माझ्याकडे लक्ष द्यायला? मग छान दिवाळी साजरी कर अगदी निवांतपणे. हा ओके, बा बा ठीक ठीक. हो हो. तू काय व्यवस्थेस? काकूला शांतपणे निवांतपणे ये असं का सांगितलं? मग काय सांगू? आजारातून लवकरात लवकर बरं होण्याचा हा रामबाण उपाय आहे. काय की ती घरात नसली की माझ्या डोक्याला टेन्शन नसतं, डोक्याला टेन्शन नसतं की मी ठणठणीत बरा होतो, तेही लवकरात लवकर. काय काका तुम्ही पण ना हसतेस काय? तुला सांगतो, आपल्या फॅमिली डॉक्टरना सुद्धा हा उपाय माहिती आहे. हो, त्यांना जर एखाद्या वेळी असं वाटलं की मला लवकर बरं वाटत नाही, ते काय करतात माहिती आहे? ते सरळ दुर्गाला सांगतात, वहिनी तुम्ही 4 दिवसांसाठी माहेरी जा भाऊ, तुमच्या घरच्या देवाला पाया पडण्यासाठी, म्हणजे मला लवकर बरं वाटावं म्हणून. हे ऐकल्याबरोबर ती सरळ उठते आणि बाहेर निघून जाते. मग काय? बोली, हे असो तुझ्या चेहऱ्यावर कायमच कधी स्थिरावेल त्याची मी वाट पाहतो. आता घरी भाऊबीजेची तयारी सुरू असेल ना? रंगोली सजाओ रे, रंगोली सजाओ रे. तू मत गाव रे. ए, माझं गाणं जाऊ दे. तमे रांगोळी बघ, माझी काढली ठिपक्यांची रांगोळी. आमच्या पुण्यात बर का 200 ठिपक्यांची रांगोळी काढते मी. अगं पण रांगोळी काढायची ती दिसायची का? ए, तुला काय म्हणायची, ही रांगोळी नाहीये. नाही कसं आहे ना, तुमच्या पुण्याकडच्या लोकांचं कसं असतं, ठिपके काढायचे आणि त्याच्यात 10-10 ग्रॅम रंग भरायचे. आपल्याकडे गेलेले पाहुणे आले ते काय म्हणाले होते, हे ठिपक्यांची आयडिया सॉलिड केली तुम्ही. ए नागपूर, तुझ्यासारख्या नाही उगाच उगाच भडक रंग भरत आम्ही रांगोळी. नाही ते हे लाल पिवळे हिरवे असे गोळे काढून ठेवतात रांगोळीचे. ती रांगोळी कमी आणि ट्रॅफिकचे सिग्नल जास्त वाटतात. अगं नाही, सिग्नलचीच रांगोळी काढली होती. कमळ कमळ काढलेस तू? हे नंबर वाढलाय का तुमचा विजयचा? कमळ नाही कॅमल, उंट. उंट? माझा भाऊ दीपू दुबईला असतो ना, त्याला उंट खूप आवडतो, म्हणून मी उंटाची रांगोळी काढली माझ्या दीपूसाठी. अगं डोळे दीपूनच गेले माझे. हा कॅमल, याला कोण कॅमल म्हणेल? जो कोणी याला कॅमल म्हणेल त्याला मी 151 रुपये देईल. कॅमल 151?
तू नाही के तुझ्या व्यतिरिक्त कोणीतरी रांगोळी कशी आहे ते सांगा. रांगोळी कुठे गे रांगोळी? ठीक आहे समोर आहे तुझ्या. एक सेकंड लेट मी सी. रांगोळी हो चंद्र आहे. चंद्र पौर्णिमेचा चंद्र. इट इज यू मीन मून? हो मून चंद्र. आय डिडंट नो दिस. एक मिनिट मून नाही नाथाचा फोटो काढलाय हा. यांचा फोटो नाही काढून राहिले मी. माझ्या भावाचं नाव आहे जगदीश चंद्र म्हणून हा चंद्र. जगदीश चंद्र. अरे वा 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 भगिनींनो रांगोळी काढून झाली का? अंतरंग या मित्रमंडळातर्फे मी इथे रांगोळीचा परीक्षक म्हणून आलो आहे. तुम्ही परीक्षक म्हणून आलात मग माझ्या रांगोळीला पहिल्या नंबरचं बक्षीस द्या. सांगा कशी वाटते रांगोळी? लवकर डिक्लेअर करा मी तुम्हाला पुण्याची बाकरवडी देईन. नाही नाही विश्रामराव माझी रांगोळी बघा छान चंद्र काढले की नाही मी तुम्हाला संत्र्याची बर्फी देईन. विश्रामराव आय विल ईट यू वडापाव. आधी माझी रांगोळी बघा आणि मला बक्षीस द्या. हे बघा ताई मला आधी रांगोळी तर पाहू द्या. बघा बघा माझी रांगोळी बघा आणि सांगा. बघा ना वक्र रेषा कशी सुबक आली. रंग सुद्धा किती सफाईनं भरलेत मी. त्यावरची ताई हे पहा ताई ताई तुम्ही स्वतः समीक्षा करताय मला काहीतरी बोलू द्या. बोला बोला विश्रामराव तुम्ही निर्भयपणे बोला. बघा म्हणजे कसा छान चंद्र काढलेला आहे आणि एक ज्वलंत प्रश्न त्याच्यामध्ये मी मांडलेला आहे आणि त्याच्यावरती चंद्राची अशी शीतल छाया आहे. म्हणजे असा जो पेटता ज्वलंत प्रश्न ना तो आता पार निघून गेलेला आहे थंड झालेला आहे. पण ती पासून लांब थांबा ना स्वतः पेटाल. विश्रामराव माय कॅमल पॉज. नाही आधी माझी माय कॅमल. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.